अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर शहरात आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे गोंधळ उडाला, त्यामुळे युवक शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीसाठी बोलविण्यात आलेली आजची बैठक नेत्यांना गोंधळातच आटोपती घ्यावी लागली। जामनेर युवक शहराध्यक्ष पदासाठी एकूण 7 इच्छुक कार्यकर्ते आहेत, परंतु कार्यकर्त्यांच्याच 2 गटातील गोंधळामुळे ही नियुक्ती पुढे ढकलण्यात आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून एका नेत्याचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे आजचा हा गोंधळ झाल्याचे समजते। फाउंडर अध्यक्ष राष्ट्रवादीचे आदरणीय भगवंतदादा, आदरणीय डीके दादा, आदरणीय युनूसभाई सर्वसन्मान्य व्यासपीठ, तालुका अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष विधानसभा क्षेत्र प्रमुख आदरणीय किशोर भाऊ, आदरणीय अभिषेक पाटील, आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष मोर्चे मोर्चे साहेब मावळते, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कैलास दादा, सर्वसन्मान्य व्यासपीठ, या ठिकाणी आलेले सर्व गावातील आणि शहरातील सन्माननीय कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, योगेश भाऊंनी 6-7 महिन्यामध्ये जे काही काम केलं ते घरी एकटे, त्यांना 7 महिने आहेत, शेतीचा व्याप फार मोठा आहे, गावाचं उपसरपंच पद त्यांच्याकडे, घरामध्ये पंचायत समिती सदस्य असताना सुद्धा ते आज स्वतःहून मागे झाले आणि पक्षासाठी कार्य करण्यासाठीच्या भावना बोलून दाखवल्या। एक उदाहरण डोळ्यासमोर घ्या, 7-8-9 महिन्याच्या काळात त्यांनी जेवढं खर्च आलं तेवढं केलेले, पण त्याच्याबद्दल सुद्धा इतके चुकीचे मेसेज आमच्या तालुक्यात पाठवण्यात आले की ते काही करत नाही, ते काही अरे त्यांनी फहूरसारख्या गावामध्ये उपसरपंच पद पटवलं, त्यांनी पंचायत समिती घरातून मोठ्या घरामधून पंचायत समिती पद पटकवलं, सांगा तुम्ही आपण ऐका एवढं कोणी मोठं एवढा असताना सुद्धा तो माणूस माघार घेतोय, हे जिवंत उदाहरण राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठीच आहे। येणारा कोणीही पदाधिकारी हो, त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही आपण कोणी मोठे नाही, पक्षाचे नेते मोठे, याचं नाव राष्ट्रवादीचा दरबार मिळतोय। दिगंबर दादा, काँग्रेसमध्ये कधी होता असं की नाही, मी तुम्हाला लोक अधिक आता काय सांगतो, पप्पू तुला काय सांगतो, माझं नाव माझं फोटो कुठे कमी पडत असेल कोणा तर दुसरा टाका, पण माझं नाव गाव टाकू नका। प्रत्येक पक्षामध्ये 2-4 किडे वळवळ करतात आणि ते सत्यानाश करायला निघतात। अरे आपलं टार्गेट हे आहे की विधानसभा घालून लावे, अजून तर लोकसभेला आपल्या तालुक्यातून कसा लीड मिळेल याचा विचार तुमच्या आपल्या समोर पाहिजे। अरे राष्ट्रवादीचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे। पवार साहेबांनी ज्या उभ्या आयुष्यामध्ये राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये 50 वर्षाच्या कार्यकाळात जे काही प्रत्येक समाजासाठी प्रत्येक घटकासाठी जे त्यांना पद मिळाले त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या रणलेल्या गांधलेल्यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी जे त्यांनी खासदार काढल्या आणि या पक्ष उभा केला, विचार उभा केला, मग तरुण असेल, दलित असेल, दलित असेल, समाजातले रणलेले गांधलेले घटक असतील, विद्यार्थी असतील, युवक वर्ग असतील, महिला असतील, कोणत्या समाजासाठी कोणत्या घटकासाठी पवार साहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यात काम केलं नाही असा एक घटक दाखवा। मागासवर्गीयांसाठी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं, मुस्लिमांसाठी अनेक योजना काढल्या, ह्या विचार त्यांचा पोहोचवा। कोणी आमदार व्हा, कोणी खासदार व्हा, हा भाग पुढचा आहे, तेव्हा पक्षाचा विचार घराघरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत, घराघरात जेव्हा पवार साहेबांचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार, पवार साहेबांचा विचार हा जेव्हा घराघरापर्यंत पोहोचेल, वाडी वस्ती
तांडा झोपडी तेव्हा राष्ट्रवादी पक्षाला बळकटी मिळेल. अरे या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला शर्मेनी मान घाली घालावी लागेल. आज घटक पक्ष जर पाहिले चेन्नईमध्ये पहा अण्णा द्रमुक झाले का, जयललिता जयललिता झाले का, अण्णा द्रमुक आंध्रमध्ये जा चंद्रबाबू नायडू ना मुख्यमंत्री होऊ शकतो. अनेक घटपक्षांचे मुख्यमंत्री होऊन गेले पण एवढ्या उंचीचे नेते एवढ्या विचारांचा नेता त्यांनी सगळ्यांसाठी घासता घालल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला उभ्या आयुष्यामध्ये. त्यांच्या विचारांना मुख्यमंत्री या राज्यात जर बनवत नसाल तर तुम्ही आपण कोणत्याच कामाचे नाही आज मला वाटतं. एकदा जरी राष्ट्रवादी विचारसरणीचा मुख्यमंत्री आणि ती वेळ जवळ आलेली या आपसातल्या भानगडीपासून मिटवता येते. आमंत्रण सांगायचे याला सांगायचं त्याला कट करायचं या भानगडीपासून चालू आहे. तेव्हापासून मी काय अर्थभाग घेतला झाले तो की आपण आता थांबलेलो बरं या गाडीमध्ये मला अशा ठिकाणी काय भाग करणं आणि नेतो हे करणं आपल्या की जमातून आमच्या शुभेच्छा आहे. यालाही पद मिळेल त्याचा तो पदाधिकारी समजा आपणही त्याच तेवढ्याच तुडीचे पदाधिकारी आहात. कोणाला तरी एकाला पद मिळणार आहे. अनेक पद आहे ना प्रत्येकाला वाटले जातील पदं प्रत्येकाला मिळतील. आणि माणसाच्या कर्तृत्व जर असेल तर पद त्याच्या मागे फिरतो. आमच्या जीवनातला अनुभव आहे. संजयगड मुगीत जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत गेलेला नव्हता. तालुका अध्यक्षपदापासून सुरुवात झाली होती पण कर्तृत्व होतं. कार्यकर्त्यांची एकजुटीने साथ होती. खरं होतं कटिकंबर भाऊ अशी आमरी तुमरी ना असं हा हे व्हॉट्सअप आणि ते व्हॉट्सअप. अरे व्हॉट्सअप फिरवायचे ना राष्ट्रवादीच्या विचारांचे फिरवा. राष्ट्रवादीला प्लस कसं करू, राष्ट्रवादीला फायदा कसा होईल, मतदारात कसा होईल, समोरच्यांच्या ज्या निगेटिव्ह भूमिका आहे त्या व्हॉट्सअपवर फिरवा ना. आता हे परवा जे आम्ही भाऊ क्लिअर केले काय आहे त्याच्यामध्ये जे सध्यास्थितीत हमी भाव आहे त्या शेतकऱ्यांची खरेदी केली नाही. अरे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना काळी ज्वारी खरेदी केली हो. शेवटच्या मक्याच्या दाण्यापर्यंत मका खरेदी केला हो. तुम्ही आपण चीन प्रेसच्या शेतकरी संघाच्या आवारात डुकर ज्वारी आणि मका खाताना पाहिले नाही. खरं आहे का खोटं आहे? यांनी तर नुसते काढ्याचे भुंबुजणं केले आणि हे पोतं पाहुणीकुरतं आणलं उद्घाटन केलं फोटो काढला ते पोतं परत दुकानदाराकडे परत नेऊन दिलं. टाका ना हे विषय जिवंत विषय हे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद केल्या. विद्यार्थ्यांच्या फीच्या सवलती काढल्या गेल्या. काय चाललंय विद्यार्थ्यांना राजकारणाचे धडे अभ्यासात येत आहे ना. तुरंग गोडसेना धडा द्यायचा प्रयत्न आहे पुढे पुढे हा देश हात हेच राज्य घडवणार आहेत का? अनेक विषयावर बोलण्यासारखं आहे. अरे एवढे सपाट पावले हे चार वर्ष तुम्ही जरा शेतीची आठवा. पाऊस सुद्धा खोखो घेऊन राहिला आपली जसं सरकार खोखो खेळतं तसा पाऊस सुद्धा वेळेवर नाही आहे. पाऊस सुद्धा उलगवणे दूर राहिला आहे. पावसाला सुद्धा विचार पडला राजकारणी लोक जर उलगावण्यात येतात सत्ताधारी तर आपण देऊन पाहू. चार वर्ष निघून चालले ना काय टिकंबर भाऊ टिकंबर भाऊ त्याच्यामुळे आज आले. अरे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं लागलं असे की आम्ही भाव येणारची नियत पा किती ताणत पा. चार वर्षात काय दिलं पाचव्या वर्षी मतांच्या लोभ्यासाठी ह्या योजना काढून राहिल्या. आज तर काहीच नाही हो. आज तुमचं लय भडक भडक घोषणा यायची आहे तुम्हाला काय सांगाय. आज 36,000 नोकऱ्यांची भरती काढली जाते. अनेक घोषणा बोलली वचने फक्त प्रत्यक्षात देणं घेणं काही नाही आहे. जेव्हा देतील ना तेव्हा लोक स्वतःहून मागे जातील. पण हे देऊ शकत नाही करू शकत नाही. राज्यांना चालवता येत नाही आणि आपल्याला विरोध चांगला करता येत अशी गुंडी बसली. त्याच्यामुळे लोकांपर्यंत त्यांच्या निगेटिव्ह भूमिका पोहोचवा. व्हॉट्सअप त्याचे फिरवा. चांगले विचार पवारसाहेबांनी दिले. पवारसाहेबांचे अजितदादांचे आपल्या मंत्रिमंडळात जे जे काही चांगले कामं झाले ते कामं फिरवा. व्हॉट्सअपचा उपयोग बी चांगला करा ना. आता या व्हॉट्सअपचे किती गैरप्रकार होऊन गेले पाहिलं ना. त्या मालेगावामध्ये त्या धुळ्याच्या त्या काय किती हे झालं तिथे. त्याच्यामुळे असं करू नका. उद्या चुकीच्या व्हॉट्सअपमुळे आपल्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. सायबर यंत्रणा आता सज्ज झालेली.
उद्या परत रावण्या करायला लावू नका अधिकाऱ्यांच्या. अधिकारी सध्या एक कल्ली होऊन गेलेले, फक्त कपडे घालायचे भाजपचे बिल्ले लावायचे बाकी आहे त्यांना. आता थोडे दिवस दम मारा, वर्षभरात पक्ष बांधा. येणारी लोकसभा आहे, येणारी विधानसभा आहे, जळगाव महानगरपालिका आहे, तिथे आपले कोणी वार्डात प्रभागात नातेवाईक असतील, मित्र कंपनी असतील, तिथे निरोप पाठवा आपल्या उमेदवारांसाठी, अनेक कामं करणाऱ्यांसाठी. हे काय चिवडत असले इथे आपल्या आपल्या, अरे आपला शत्रू कमळ आहे, ती गमेंट ठेवा. त्याच्यापेक्षा पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, पवार साहेबांपेक्षा कोणी मोठं नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, या आजपासून सगळ्या गोष्टींवर मूठमध्ये घालून होई काही अध्यक्ष कराल तुम्ही, तो सर्वांना घेऊन चालणारा करा, सर्वांना विश्वासात घेऊन करणारा करा. आणि त्या अध्यक्षाच्या मागे खंबीरपणे तुमची आमची ताकद उभ्या केल्यानंतर निश्चित रूपाने युवक राष्ट्रवादीची एक चळवळ या तालुक्यात अतिशय कार्यतत्पर झाली पाहिजे, हीच आमची भावना आहे. आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या महाराष्ट्रावर फडकला पाहिजे, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या संपवतो, धन्यवाद. उपलब्ध झाले नाही, पण किमान दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर महिन्याला आय टी सेक्टरमधून 20 लाख करोड जे मुंबई पुणे सारख्या सिटींमधून जे आपले महाराष्ट्रातले आहेत बाहेरचे कुठले असो युवक यांना दर महिन्याला 20-20 लाख नोकऱ्या कमी करण्यात आल्या. मित्रांनो, भारत जसा कृषी प्रधान देश आहे तसा युवक प्रधान देश आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांनाही मारतंय, युवकांनाही मारतंय, कष्टकऱ्यांनाही मारतंय, विद्यार्थ्यालाही मारतंय, सगळ्यांना मारक प्रकारचं ठरकार सरकार आहे. मित्रांनो, तर आपल्याला हे सरकार कोण उलटून काढू शकतं आजच्या कंडिशनला? तर फक्त सरकार उलटून काढण्याची ताकद फक्त आपल्या युवकांमध्ये. हे चौताळलेले युवक, हे संतापलेले युवक, आपण सर्व संघटित होऊन आदरणीय पवार साहेबांचे विचार घेऊन, शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन, तळागाळात जाऊन आपला पक्ष मजबूत करून हे सरकार उलथून काढण्याचं काम मित्रांना आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मी आज आपल्या युवक यांच्या मीटिंगमध्ये आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन कुठलेही हेवेदावे न ठेवता, ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या युवकांनी मुलाखती दिल्या, मोठं कधी 8 आणि 5, 13, 14 नावं आहेत दोन पदांसाठी, जे असतील ते तालुक्याच्या नेत्यांची चर्चा करून योग्य तो नाव देण्याचा प्रयत्न आम्ही करू. समजा त्या तोडीस तोड जर 2-3 जण आले तर आपण कुठेतरी मनाची मोठी भूमिका ठेवा की मला पद जरी नसलं तरी पवार साहेबांचा पाईक आहे आणि मी त्या पदा एवढंच काम करून दाखवतो. नक्कीच आपल्यावर जिल्ह्यावर कुठेतरी घेण्याची संधी दादा आपण या माध्यमातून देऊ, पण त्याला आपण आपलं काम दाखवलं पाहिजे. मी तालुका अध्यक्ष आहे म्हणून मी शाखा उघडाव्यात, मी तालुका अध्यक्ष घरी झोपलाय, मी काय आंदोलन करावं हे सगळ्यात पहिले मनातून काढून टाका. मित्रांनो, सगळ्यात मोठं पद जर आपल्या पक्षात कुठलं असेल तर ते पवार साहेबांचा पाईक आणि शिपाई आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि हे आपण आपल्या हृदयावर कोरण्याची आता वेळ आली. मित्रांनो, ही संधी येणारा 2019 आपलं टार्गेट आदरणीय अजितदादा जे आपल्या महाराष्ट्राला पवार साहेबांच्या माध्यमातून न्याय देऊ शकतात अशा नेतृत्वाला मुख्यमंत्र्याकडे बघायचं असेल तर आपल्याला हे सगळं करण्याची आज गरज आहे. जो सगळ्यात मोठा मुद्दा, मी तुमच्या मागच्या मुद्द्यांना हात घालत नाही, पण वेळ घालावी घालावीशी अशी वेळ आलेली आहे म्हणून सांगतो, कुठल्याही गट तट मध्ये कोणीही युवकांनी भाग घेऊ नये. नेते नेत्यांच्या जागेवर राहतील, आपण कार्यकर्ते पदाधिकारी आपण आपल्या जागेवर राहावे. आपण फक्त पवार साहेबांचं काम करा, मी ह्या गटाचा, मी त्या गटाचा, इथे कोणीच कोणाच्या गटाचं नाही आहे. गटातटामुळे आपण संपू, समोरचे संपणार नाहीत. आणि आपल्यातही काही विरोधक असे आहेत की जे त्या पक्षाच्या विचारांचे आहेत, आपल्या तरुण आपल्या भांडण लावण्याचं काम करतात हे तुम्ही ओळखा. मित्रांनो, सुपारी घेऊन काम करतात ते आपल्या निराहून. काही आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत की जे कुठे नेत्यांचं पाटेल, नेत्यांचं काहीच पाटेल नसतं. मित्रांनो, थोडेसे ताणतणाव प्रत्येका असतात, आई वडिलांमध्ये मतभेद असतात, बापा मुलात पण मतभेद असतात, भावा भावांमध्ये मतभेद असतात. याचा अर्थ असा होत नाही की आजच घर शिरून टाका आणि 2 वेगळे करा. मित्रांनो, आपल्या पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत, म्हणून आपण त्याला बळी पडू नका. या जे उद्या नाही नुकसान तुमचं होणार आहे. मी ह्या गटाचा, मी त्या गटाचा, इथे कोणीच कोणाच्या गटाचं नाही आहे. काय होईल जे होईल ते नेते ठरवतील. तो तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे, तुम्हाला निर्णय देण्याचा अधिकार नाही. म्हणून ललित दादा उमेदवार आहे, राजूभाऊ उमेदवार आहे, हे कोणीच सांगू नका. तुम्ही काय सांगायचं ते नेते ठरवतील. पक्षाचा कोणी उमेदवार येऊ, जिथे घड्याळ चिन्ह आहे त्याला आपण मतदान करायचं आहे. आणि येते इलेक्शनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं काय हे आपलं विजयश्री खेचून आणता येईल
आणि ते विजयश्रीचे आपण युवक कसे शिलेदार होऊ याचं नियोजन करा मित्रांनो. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस जामनेर तालुका याची निवड संदर्भात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग लावण्यात आलेली होती. त्या मीटिंगसाठी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते व मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित होता. तसं बघायला गेलं तर आज खूप मोठी चैतन्याची नवीन कार्यकर्त्यांची फळी आम्हालाही दिसून आली की आज कार्यकर्ते तरुण युवक कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले दिसले. त्या मीटिंगच्या वेळेस थोडं काही 5-7-10 दिवसापासून काही सोशल मीडियाच्या ग्रुपवर थोडं काही प्रत्येक पक्षात कार्यकर्ते असतात असे थोडेफार की जे वावड्या उडवण्याचं काम चालू केलेलं होतं. तर त्या संदर्भात बोलताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की ह्या मीडियातून सोशल मीडिया हा चांगल्या गोष्टींकरता वापरा. अशी अफवांवर लक्ष देऊ नका आणि ह्या अफवा वाढू नका. अफवांमुळे काय काय घडतं आहे आपण हे आता मागील 2 दिवसातही बघितलं. रानपाड्याचाही विषय झाला सगळ्या ह्या गोष्टी. आणि ह्या गोष्टींमुळे कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होते. कार्यकर्त्यांना पेच पडतो की नेत्यांमध्येच जर अशा भानगडीचं वातावरण असेल तर कार्यकर्तेही त्यांची मनस्थिती खराब होण्याचे हे होऊन जाते. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आम्ही तेच सांगितलं की यापुढे कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअप फेसबुक कोणत्याही सोशल याच्यावर कोणत्याही प्रकारची असे वाद होतील अशा पोस्ट टाकू नयेत. त्या सोशल मीडियाचा वापर करायचा तर चांगल्या गोष्टींसाठी करा. पवार साहेबांचे, अजितदादांचे, सुप्रियाताईंचे, जयंत पाटील साहेबांचे यांचे विचार पक्षापर्यंत पोहोचवा, केलेले कामं पोहोचवा. ह्या सरकारचं जे नाकर्ता चालू आहे ह्या गोष्टी लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवा. या माध्यमातून आम्ही युवकांना सगळ्यांना विनंती केली तर सगळ्यांनी मान्य केलं. आता आम्ही थोड्या वेळ पहिले व्हॉट्सअप बघत होतो तर सगळ्या जे 2-4 आम्हाला संशयित होते ते मुलांनाही त्या ग्रुप्समधनं काढून देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्या पुढे राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्याने काम करतील युवक ह्या युवकांनी आम्हाला ग्वाही दिली तिथे आणि हे वाद मिटले असं आम्हाला आता जाणवत आहे. दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की त्या ग्रुपच्या माध्यमातून जे विषय चालू होते की पुढील आमदार कोण, तर सगळ्या नेत्यांनी एकच सांगितलं की आपण फक्त पवारसाहेबांचे मावळे आहोत. आपण फक्त राष्ट्रवादी आणि आपलं चिन्ह घड्याळ याचं आपण काम करावं. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील, जे उमेदवारी जेलाही देण्यात येईल त्या हिशोबाने सर्व कार्यकर्ते पक्षाच्या मागे खंबीरपणे आणि व सर्व नेते उभे राहतील. कोणाची नाराजी राहणार नाही. हे सगळं संजयदादा असो, डीकेदादा असो, सर्व प्रमुखांनी त्यांच्या भाषणातही ग्वाही दिली. आणि ठीक, ह्या किरकोळ गोष्टी पक्षात चालत असतात पण याचं अर्थ असा आहे की पक्ष वाढतो आहे. घर जे मोठं होतं आहे म्हणजे भांडणं वाढणार आहेत, घरातले भांडे वाजणार आहेत. त्या हिशोबाने आम्ही हा विषय घेऊन विशेष समाप्ती केली. सर, आजची निवड होणार होती तालुका अध्यक्षाची, तर ती निवड झाली का? नाही. तालुका अध्यक्ष ग्रामीणसाठी जवळपास 7-8 इच्छुकांची नावं आहेत आणि शहरसाठी 4-5 इच्छुकांची नावं आहेत. ते जिल्हास्तरीयवर आणि तालुक्याच्या प्रमुख 3-4 लोकांना विश्वासात घेऊन ती निवड पुढच्या 8-10 दिवसात करण्यात येईल. पण लवकरात लवकर करण्यात येईल. निवडीवरनं कोणताच वाद नव्हता. वाद ह्या सोशल मीडियावरनं आज एक चांगल्या दैनिकातही बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार झालेला होता. तो फक्त आम्ही मिटवायचं काम केलं. निवडीवरनं कोणताच विषय नाही आहे. ज्यांना इच्छुक असतात, लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या मुलाखती दिल्या व पद एकच आहे. इच्छुक उमेदवार 4 आहेत. आत्ता एकाला मिळेल, पुढच्या वेळेस एकाला मिळेल, एवढं हे करून कार्यकर्ते समजूतदार आहेत. ते निवडीवरनं कोणत्याच प्रकारचा वाद झालेला नाही आहे. आणि या सभेमध्ये तालुका युवक अध्यक्षाची निवड करण्यात येणार होती, परंतु या मीटिंग दरम्यान या पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वादही उद्भवलेले आहेत आणि यामध्ये अतिशय अश्लील अशी शिवीगाळ देखील झालेली आहे. तर आपल्यासोबत आता या ठिकाणी किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे प्रमुख अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सकाळी या सभेमध्ये जे वाद उद्भवले होते तर त्याचं नेमकं कारण कोणतं होतं. दिनांक 5 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोघा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ललितभाऊ बागुल यांच्या अध्यक्षतेखाली माननीय संजयदादा गरुड असतील, दिगंबरदादा पाटील असतील, दगडू विष्णू असतील, भगवानदादा असतील, अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. ती मीटिंग या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे संमत झालेली आहेत. आपण जो प्रश्न विचारला की काही वाद झाला का, इथे पक्षाच्या मीटिंगमध्ये कुठल्या प्रकारचा वाद झालेला नाही आहे. जो वाद झाला आहे मीटिंग संपल्यानंतर एक जे आमचे दोन कार्यकर्ते हा त्यांचा वैयक्तिक वाद होता, त्याचं दोघांचं पटत नव्हतं, म्हणून बैठक संपल्याच्या नंतर ते बाहेर गेल्यानंतर त्यांचा वाद झाला. मीटिंग दरम्यान असा कुठलाही वाद झाला नाही, कुठलंही भांडण झालं नाही, पक्षामध्ये अशा प्रकारची कुठली दुफडी नाही, त्यामुळे काही असं काही म्हणता येणार नाही आपल्याला. मग तुम्ही जे आजची मीटिंग ठेवण्यात आली होती तालुका अध्यक्षाची, तर यामध्ये नेमणूक झाली का? कसं आहे, एका पदासाठी तालुका अध्यक्ष युवकसाठी तालुक्यावरनं 7 ते 8 नावं इच्छुक म्हणून आलेली आहेत. शहरामध्ये 3 ते 4 नावं आलेली आहेत आमच्याकडं. आता पक्षाचा प्रोटोकॉल नियमानुसार जर एक पद आला, एकच नाव आलं असतं, तर या ठिकाणी आपण निवड जाहीर केलेली असती. त्यामुळे सर्वांच्या संमतीने ते ठराव करण्यात आला की जर एक नाव न आल्यामुळे जी नावं आलेली आहे, जी इच्छुकांची नावं आलेली आहे, ही जिल्ह्यावरती पाठवण्यात आली. जिल्ह्यावरचे जे ज्येष्ठ पदाधिकारी आहे जिल्ह्यावरचे, ते या ठिकाणी सर्वांच्या कॅटेगरी बघून सण योग्य ते पदाधिकारी यांची निवड केली जाईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.